अशोक चव्हाण यांनी असा आरोप केलाय की सरकार दबाव टाकते आणि अध्यक्षांना आणि सदस्यांना राजीनामा द्यायला भाग पाडते. मला वाटतंय असं करते. नाही, मला दादा त्यातलं खरंच माहिती नाही. आणि आपणही बघताय मला कोणाने काय भाषण केलं, कोण काय बोललंय, मला दिवस रात्र बघायला सुद्धा मिळत नाही. 24 घंटे मी माझ्या समाजात आहे आणि त्यामुळं मला त्यातलं माहीत नाही. मी समजा ती माहिती घेतल्याच्यानंतर मात्र डिटेलपर्यंत मध्ये तुम्हाला संध्याकाळपर्यंत मला सांगताय. दादा, आज अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. कशाला करता म्हणा, त्याच आहे का ना, त्याचं एकट्याचंच आहे का आणि त्याच्या गळ्यात हात टाकून हिंडातून कशाला करताय? तुम्ही 8 तारखेला करू म्हणले होते, का नाही केली? तुम्ही मराठ्याचा किती दिवस अपमान करणार? तुम्ही शानपण जर घेतलं तर बरं राहील मला वाटतं सरकारनं, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना. तुम्ही समजूच नका की पूर्वीसारखा मराठा. तुम्ही त्याचं ऐकून जर आमचं नुकसान करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला एवढी मोठी किंमत मोजावी लागेल की 75 वर्षात एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यानं मोजली नसेल इतकी भयानक मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागणार. कारण माझा मायबाप मराठा समाजाच्या पुढे मी नाही आणि समाजही शब्द खाली पडू देत नाही. आम्ही दोघांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे ते राहणार आहे, पण तुम्ही त्याचं ऐकून जर आमचं नुकसान करणार, आमचा नाविलाज होणार आहे. तुम्हाला येत्या काळात कळन की हे लवकरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडला असतं तर बरं झालं असतं, हे आता भयानकच झालंय. हे शांततेत होणार आपला शब्द आहे. मागं झालं त्याचं समर्थन आम्ही केलं बी नाही आणि ते तुमच्याच लोकांनी केलंय. तुमचे बसले फोडीत एकामेकाचे आणि आमचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यावेळेस आम्ही सावध आहेत. आता कोण करतो ह्यो बी उघडा पाडणार आहे, कोण घडून आणतो ह्यो बी आम्ही उघडा पाडणार आहेत. आता यांच्या आटले यांच्याच पाहुण्यानं जाळायचे आणि मराठ्याचे नावं घ्यायची आणि मराठ्याचं आंदोलन बदनाम करायचं हे यांनी केलं. पुढं होणार नाही सरकारला माझी विनंती. कशाला चर्चा करता, राहू द्या 4-5 पिढ्या असंच राहू द्या, संपवा सगळा मराठा म्हणजे तुमचे पोटं भरतील. मात्र यातून एक माझं जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान, एकजूट राहा लेकराला आरक्षण मिळेपर्यंत, ही तुम्हाला हात जोडून विनंती. आणि दुसरी एक विनंती अशी, जेवढे पक्ष आहेत त्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्याला माझी शेवटची विनंती. मराठ्याचं लेकरू अडचणीत आले, जागसुद्धा अडचणीत आली. जेवढे पक्ष आहेत त्या पक्षातल्या सगळ्या नेत्यानं, आमदार, मंत्री, सत्ताधारी, विरोधक सगळ्यांनी एकजूट येऊन मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रातले आरक्षण मिळावं यासाठी ताकदीनं प्रयत्न करा. कायदा पारित करण्यासाठी, भाषण करण्यासाठी नाही. तुम्ही भाषण करताल आणि त्या क्लिपा महाराष्ट्रात व्हायरल करून दाखवताल की मी बोललो, ते भाषणं तसलं आम्हाला शिकवू नका. आम्हाला आरक्षण काय मराठ्याला कळायला लागले, नुसतं विधानसभेत भाषण नका करू. कायदा पारित करण्यासाठी मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून याच्यासाठी दबाव आणा. आणि जर तुम्ही हे केलं तर हा राज्यातला, मी तुम्हाला शब्द देतो, राज्यातला मराठा समाज तुम्हाला आयुष्यभर विचारणार नाही. पण तुम्ही जर मराठ्यांच्या बाजूने नाही बोललात तर तुम्हाला मात्र मराठा समाज माफ करणार नाही. कारण मराठा समाज चॅनलवर बघतोय कोणचा नेता आपल्या बाजूने बोलणार, ह्या मराठ्यांना यावं. जो आपल्या लेकराची बाजू बोलून कायदा पारित करील ते आपला नसता, कोणाला पायाजवळ सुद्धा उभा करू नका. आपल्या लेकराचं वाटोळं करणारा कोणचा नेता असो यांच्या वाचून आपलं काय गुंतलं नाही. रात्रंदिवस आपल्याला आपले कष्ट करून आपले लेकरं मोठे करावं लागतात आणि पोट भरायला लागतं. कोणी काय आपल्याला 10 रुपयाचं तेल मीठ घेऊन देत नाही, त्यामुळे यांच्या पुढं पुढं नेत्याची करायची गरज नाही. आता सावध व्हा, ही मराठ्याला माझी विनंती. मी नाही पर्वा करणार, माझा शब्द आहे तुम्हाला माझ्या जीवाची. आरक्षण देईल त्याच वेळेस माझा ध्येय धरणे टिकेल तोवर टिकत नाही, काळजी करू नका. टाईम बाउंडचा विषय होता, तो पण सरकारने निर्णय घेतला नाही. नंतर 8 तारखेला अधिवेशनात चर्चा होती, ती पण केली नाही. आणि भाजप आपल्या विरोधात आक्रमक होताना दिसते, त्यांचे नेते बोलत आहेत. आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्र्याबद्दल विश्वास व्यक्त करताय नेहमी, त्यांच्यावर विश्वास आहे आरक्षण भेटेल. नाही, आता ते नेते का बोलतायत, एखाद्या फडणवीस साहेब अंदाज आहे असा की ते सांगत असतील बोला म्हणून.